नाकाबंदी अथवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर केसेस करण्यापूर्वी त्यांची सर्वप्रथम नोंद पोलीस ठाण्यांच्या दैनंदिनीत करून कंट्रोल रूमलाही कळविणं बंधनकारक असतं, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केलं. परराज्यातील तथा परजिल्ह्यातील वाहनांना विनाकारण अडवून त्रास देणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कडक कारवाई केली जाणार असून तसे आदेश त्यांनी मंगळवारी काढले आहेत. महामार्ग असो व राज्य महामार्गावर नाकाबंदी करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस मुख्यालयास त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. नाकाबंदी सुरू असताना डमी वाहन चालक पाठवून पोलीस उप अधीक्षकांकडून कार्यवाहीची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान ट्रिपल सीट वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन वेडेवाकडे चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट अथवा नंबर प्लेटच नाही अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्चितपणे कारवाई करावं. ते नियमांचं उल्लंघन करीत असल्याचं डोळ्याने स्पष्टपणे दिसते. मात्र दुसऱ्या वाहनांना अडविताना कंट्रोलची परवानगी घ्यावीच लागेल असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते, काही ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारीही ऐकावयास मिळतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ नये या दृष्टीनं सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. महामार्गावर तथा राज्य मार्गावर पोलीस ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार विनाकारण दुचाकी, चारचाकी अथवा परराज्यातील वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्यास 0217-273-20-00 व 217-2732-009 आणि 217-2732-010 या क्रमांकांवर संपर्क करावं. तर 72-68-89-01 आणि 72-64-89-02 या व्हॉट्सअप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. दशविधी, लग्न, वारकरी, दिंडी, धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये. वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी संशयास्पद वाटणाऱ्या तथा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्चितपणे कारवाई करावं. विनाकारण त्रास देणाऱ्यांबद्दल तक्रार प्राप्त झाली तर त्यात तथ्य असल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.